नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या देवदेवतांची व्रते मनापासून केली जातात त्यात आपले गणपती बाप्पा अग्रस्थानाचे मानकरी आहेत संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो या दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्याची मानली जाते अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हा उपवास जाणाऱ्या प्रत्येक भक्ताचे सर्व संकट गणपती आपल्याकडे येतो मित्रांनो बुद्धीची देवता विद्येची देवता ब्रह्मांडाचा निर्माण करता गणांचा अधिपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी असलेल्या गणपतीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे स्थान आहे मित्रांनो अनेक प्रकारे त्याची भक्ती केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदी काळापासून सुरू आहे चला तर मग अंगारकी चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया या दिवसाचे महत्व पूजाविधी तिथी आणि चंद्रोदयाची वेळ मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थी तिथी प्रारंभ होणार आहे तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी आणि अंगारकी चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ असणार आहे तेरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून बावन्न मिनिटांनी मित्रांनो हिंदू धर्मातील बहुतेक सर्व गणेश भक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास जातात आपापल्या घरी संध्याकाळी देवारातल्या मंगलमूर्तीत श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करतात आणि चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगचा उपवास सोडतात मित्रांनो संकष्टी चतुर्थी ही संकटांना नष्ट करणारी चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही संकटांना नष्ट करणारी चतुर्थी आहे गणपती हा केवळ कुठल्याही विशिष्ट धर्माचा जातीचा पंथाचा देव नाही तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा समाजाच्या सर्व स्थरांना सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे मित्रांनो कोणत्याही पूजनाची किंवा शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते गणपती बाप्पाला आराध्य मानून कोट्यवधी घरात पूजन नामस्मरण आराधना उपासना केली जाते गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील श्रद्धापूर्वक करतात गणपती देवता समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थी हा सण लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे या दिवशी गणपतीची पूजा केली जाते यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते या दिवशी गणेशाची पूजा करून संकट दूर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो ज्या गणेश भक्तांना प्रत्येक महिन्यात येणारे संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशा लोकांनी की मात्र न विसरता आणि न, न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे तुम्हाला एकवीस संकष्टी केल्याचे फळ मिळते म्हणूनच या मंगळवारी दोन मार्चला येणारी जी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ही ह्या वर्षातील पहिली अंगारकी योग असल्याने आपली काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले इप्सित कामे मार्गी लावण्यासाठी इच्छुकांनी मंगळवारची अंगारकी संकष्टी चतुर्थी अवश्य करावी कारण या दिवशी ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी हजारपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्या पुण्यलहरींचा निश्चितच फायदा व्रत धरणाऱ्या व्यक्तीच होतो चला तर मग जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजाविधी मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठावे सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घालावे एक चौरंग किंवा पाठ घ्यावा पाटाभोवती रांगोळी काढावी तिच्यावर हळदी कुंकू व्हावे चौरंग किंवा पाटावर लाल कपडा घालून त्यावर अक्षता गोलाकार पसरून ठेवाव्यात आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा नंतर एका तामानात आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी मूर्तीला स्थापना करण्याअगोदर एका तामानामध्ये जल अभिषेक करावा यानंतर पंचामृताने म्हणजेच दूध दही गाईचे शुद्ध तूप मध साखर यांनी अभिषेक करावा व नंतर पुन्हा जलाभिषेक करून मूर्ती स्थापन करावी मित्रांनो गणपतीला गंध लावावे हळद कुंकू अक्षता कापसाचे लाल रंगाचे वस्त्र जास्वंदीचे फूल हार कंठी फळे अर्पण करावीत गणपतीला एकवीस दुर्वा वाहाव्यात दुर्वांना तीन किंवा पाच पाती असाव्यात दुर्वा वाहताना दुर्वाची टोके आपल्याकडे असावीत धूप दीप अगरबत्ती ओवाळावी मित्रांनो पूजेचे साहित्य देवाला अर्पण करताना खालील मंत्र बोलावे गंध अर्पण करताना लंबोदराय नम अक्षता अर्पण करताना कामरूपाय नम फळ आणि फुल अर्पण करताना पुष्प पुष्पसर्वाथसिद्धिदाय नम वस्त्र अर्पण करताना शिवप्रियाय नम धूप अर्पण करताना गजमुखाय नम दीप अर्पण करताना मूषकवाहनाय नम नैवेद्य अर्पण करताना विप्रनाथाय नम दक्षिणा अर्पण करताना धनदाय नमः आणि शेवटी सिद्धीप्रदाय नमः असे म्हणावे यानंतर श्री गणेशाय नमः किंवा ओम गम गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी महात्म्य वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून गणपतीची मनोभावे आरती करावी आरती झाल्यावर गणेशाला हात जोडून मनोभावे आपले संकट दूर करण्याची तसेच काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालावा मित्रांनो पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल देवाकडे क्षमा प्रार्थना करावी यानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य म्हणजेच पाणी अगंध अक्षता फुलं वाहून त्याची पूजा करावी नमस्कार करावा यानंतर उपवास सोडावा मित्रांनो काही भाविक संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात असे मुळीच करू नका कारण मुळातच गणपती बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्त उपाशीपोटी झोपलेले अजिबात आवडत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती देणारे आहे मित्रांनो जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून गणपतीची मूर्ती उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे आणि पाणी तुळशीत होतावे या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी किंवा घरामध्ये मांसाहार टाळावा दारू धूम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने टाळावी कोणाशीही वाद घालू नये अपशब्दांचा वापर टाळावा कोणालाही आपल्या बोलण्यामुळे दुखावू नये कोणाचाही अपमान करू नये प्राणी आणि पक्षीयांना खाऊ घालावे त्यांना दुखवू नये मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद